नमस्ते, माझे नाव विद्या, मी इयत्ता 5वीत शिकते. आज मी आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांची एकांकिका सादर करीत आहे. ज्ञान नाही विज्ञान नाही ते घेण्याची गोडी नाही, तयास मानून चालेल का? काय ओळखलं का मला? नाही, मी सावित्री. जिचं मन भरून तुम्ही तोंड फोडून फोडून कौतुक करता तीच मी सावित्री. ए जो सातारा जिल्ह्यातील नायगावमधल्या खंडोजी नेवासे यांची मी कन्या आणि ज्योतिराव फुले यांची पत्नी. वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झालं. हळूहळू मला कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालेलं आहे तो माणूस कोणी साधा सर्वसाधारण माणूस नव्हता, की ह्या समाजाला नवीन ऊर्जा देणारा क्रांती सूर्य होता. हळूहळू ते माझ्याजवळ आले. एका दिवशी आले आणि मला म्हणाले, पाटी पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून मी तुला शिकवणार. झाला, सुरू झाला माझा अभ्यास. बे कबे, बे दोन चार, बे त्रिक्सा, बे चौकाट, काना, मात्रा, विविलांटी, उकार, सर्व काही त्यांना वेळ मिळेल जसं. कधी गोठ्यात, कधी शेतात, कधी झाडाखाली ते मला शिकवत होते. उगवला तो सोन्याचा दिवस, आम्ही शाळेत जायला निघालो. तुम्ही आम्हाला शेणाचे दगड आणि दगडे मारले, शिव्या दिल्या, तरी सर्व काही सहन केलं आम्ही आणि तरीही शाळेत गेलो. एक माणूस आला आणि म्हणतो, कसा काय ग सावित्री, काय आमच्या मुलीबाईंना शिकवते? आणि त्याला मी म्हणाले, त्याच्या कानाखाली टाकली आणि म्हणालो, आज तुझं थोवाडं फुटलंय, जर काय उद्या माझ्या समोर जरी आला तर ह्या जमिनीवर तुझं रक्त गाडेल. मग का एखादा बाईचा नवरा मेला मग तिने सती जावे का? का जावे तिने सती? इंग्रजांना सांगून आम्ही सतीची व्यवस्था बंद केली. धन्यवाद.